बाजारात दर रविवारी रुपयाला पाच
तरी उडी लागल्या बोंबला चुकून येणार एखादा शालू बिलू चोरीला गेला तर हाल फिरता धक्का मी पाठदिशी कशा त्याला माझा तुला शालू भेटणार नाही म्हणा चुकून चुकून जर माझ्यावर लगीन केली तर घेऊन येतात जनता साडी राग पडत जनता साडीवर अरे महिन्याला अरे महिन्याला एक एक इंदुरी लुगड फाडतीय मी ते तू महिन्याला एक एक इंदुरी लुगड फाडताची अगं मी दर आठवड्याला महेश अगं कसा आला नाही आई काय
आई नाव करू एक आनंदाची गोष्ट आहे. आमच्या कंपनीच्या ट्रेनिंगसाठी अमेरिकेला पाठवण्यासाठी कंपनीने माझी निवड केली. हे ट्रेनिंग घेऊन आलो ना तरी इतके चान्सेस आहेत, पगार तर भरपूर मिळेलच पण कदाचित कंपनीमध्ये वरची जागा सुद्धा मिळेल मला. अरे काय सांगतोस काय पाहिलं गुरुजी, महेशचं लहानपणापासूनच सर्व शिक्षण मी लक्षपूर्वक पार पाडलं म्हणूनच आज त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. पण काय रे महेश, तुला नक्की निघायचंय कधी? ह्या आठवड्यात जावं लागेल मला. पण आई आपल्याला कमीत कमी 10 लाखाची तयारी करायला लागेल. 10 लाख रुपये आणि तेही एका आठवड्यात कसं शक्य आहे? आई माझ्या लग्नासाठी ठेवलेले पैसे माझ्या ट्रेनिंगसाठी खर्च करण्यात काय हरकत आहे? मग लग्न थोडं पुढे ढकललं तरी चालेल. अरे बाबा, घरच्या सिल्कीतले पैसे मी मध्यंतरी घरच्या कामासाठी खर्च केले आणि शेताकडचे पैसे आल्यानंतर तुझ्या लग्नाचा मुहूर्त ठरला. तसे माझ्याकडे 2 लाख रुपये शिल्लक आहेत. आई 2 लाखाने काय होणार, म्हणजे मला ही सुवर्ण संधी गमवावी लागणार म्हणायची. अरे अरे तू कशाला काळजी करतोस, थोड्या दिवसांसाठी घेऊ ना कोणाकडून तरी उचले, पुढच्या महिन्यात आपले आले की देऊ परत. गुरुजी तुम्ही करा थोड्या दिवसांसाठी पैशांची मदत. अरे 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 हे काय, नवीनच पाहुणे झाले ते आपले आणि लगेच त्यांच्याकडे असं मागणं परा नव्हे. आनंदीताई अहो नवीन कसले, साखरपुडा झाला म्हणजे अर्ध लग्न झालंच की. महेश राव यामध्ये 4 लाख रुपये आताच बँकेतून काढून आले लग्नाच्या तयारीसाठी, एवढ्यात होईल तुमचं काम? हो बाकी सगळे मॅनेज करेल. बर गाडीची वेळ झाली, निघतो आम्ही. हो निघा निघा. महेश राव परदेशातून आले की कळवा आम्हाला, म्हणजे लग्नाचा मुहूर्त पक्काच करून टाकू. हो हो काय कविता नमस्कार करते. आयुष्यमान भव आज 20 तारीख म्हणजे 27 तारखेच्या सकाळच्या फ्लाईट ना जावं लागेल मला. आणखीन 7 दिवसाने तुझ्या या मुलाने विमानाने अमेरिकेला जाण्यासाठी उड्डाण केले असेल. आनंदी बाईंचा मुलगा महेश, महेशला कंपनीकडून अमेरिकेला जायची संधी मिळाली. महेश अमेरिकेहून आल्यानंतर कंपनीनं महेशला बढती दिली, महेशचं प्रमोशन झालं आणि कंपनीनं महेशला आलिशान बंगलाही दिला. महेश आपल्या आई आनंदीबाईंसमवेत जुन्या राहतं घर सोडून नवीन बंगल्यात राहायला आले. त्यानंतरचा नवीन बंगल्यात राहायला आल्यापासून महेश बाबून घरात सगळं फारीनच करून टाकले त्याच्या बाईला. हो जुन्या घरात नाही नवीन बंगल्यात आणलं खरं, पण गेलाय माझं सगळं चिप्पी माकडच करून ठेवले त्याच्या बाईला. अवेळ ड्रेस घातला की दवाखान्याचं भेंडेल कुंडा सांगा वाटते सगळ्यांना. आणि त्यात महेश बाबूनी सक्त थाकीत दिल्या, गावडळ बोलायचं नाही. मालक याही करणार का असं म्हणायचं नाही तर काय म्हणायचो? साहेब बिरेट फासट करणार का असं म्हणायचं? बिरेट फासट फासटायची पाहायला नोकरी सुटल्या. हेल्थ म्हणतात, हेल्थ हेल्थ
काचूच्या चपल्या चपाट्याला चपल्या चपाट्याला पुढे जाऊ नको लगेच चपाटी म्हणजे खामात घावायचा वेळ खामात शिकले की तर डोळ सात वाटचे माती पडते शेताच्या बंगल्यात चावलं करी फिल्टर डोसाची फिल्टर डोसा नाही फिल्टर दिसतो का मग त्याची धरली धरली कोणी नाही काही शिकवून तुझा पिरियड हाफ आई कसा वाटला आजचा समारोह अरे हे काय विचार झालं आई आमच्या पाटील साहेबांचे हात अगदी दिल्लीच्या मंत्र्यांपर्यंत आहेत तुमच्या साहेबांचा हात एवढं लांब आहे काय करायचंय काय रे महेश तुझे जे पाटील साहेब शाखा आहेत किंवा आई पाटील म्हटलं की नो प्रॉब्लेम सर्व काही चालतं काही कोंबडीला कापताय सर राह ना कोंबडा आहे ना इथं राह कोंबडा आहे ना इथं खाऊन खाऊन माजल्याला यालाच कापूया खसा असं म्हणजे मी शिज खाते रट्टा वाट त्याशिवाय माझ्या मागची पिला तर नाही ग बाई तू मारता म्हटले कुकुड कोंबडी खात्याकडे जाऊन कोंबडी कापून घ्या कोंबडीकडे जातो घाटक्याला कापून जात मारा मारा चालते तुम्ही आईचा फाटायचा गोपी
तुम्ही धुरून काढा मला सांगणार साहेबांनी तर सर्व फोटो दाखवला आहे मला. साहेबांच्या लांबच्या मित्राची मुलगी आहे, नाव आहे राधिका. मुलीला 25 तोळे सोने घालण्याची तयारी आहे म्हणे त्यांची. 25 तोळे? आई तू माझा साखरपुडा करण्यास जरा गडबडच केली सर. हो रे, मलाही तसंच वाटायला लागलंय बघ आता. बरोबर. कोण महेशराव? आपण केव्हा ना दाखल घेऊन? केव्हाच पाहिलंस कविता? आपण उगाच त्यांच्या फोनची वाट पाहत होतो. हो, अचानकच येणं झालं म्हणून कुणालाही फोन करता आला. काही हरकत नाही, सुखरूप आणि यशस्वी होऊन आलात ना मग चालू. नमस्कार करतो ताई. नमस्कार. प्रकृती वगैरे ठीक आहे? अगदी ठणठणीत आहे. पण आपण कसं काय येणं केलं? ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलो होतो. येता येता आपली भेट घ्यावी म्हटलं. तुमच्या जुन्या घरच्या पत्त्यावर गेलो. तिथल्या शेजाऱ्यांनी हा नवीन घरचा पक्का केला. बरं, आता लग्नाचा मुहूर्त पक्काच करून टाकतो. म्हणजे गावाकडे गेल्यानंतर आम्हाला लग्नाची तयारी करता येईल. गुरुजी, महेश आता फॉरेन डीलरला मॅनेजिंग डायरेक्टर झाला आहे. महिना 80,000 रुपये पगार आहे त्याला. शिवाय मोठमोठ्यांच्या मुली 1,00,000 रुपये हुंडा घेऊन यायला लागल्यात त्याच्यासाठी. अहो येणार. ज्यांना साखरपुडा झालेला माहित नाही त्यांच्या उड्या पडणार की अशा चांगल्या स्थळावर. पण आम्ही काय तुम्हाला धोका देणार नाही. फक्त आपल्या ठरलेल्या पूर्वीच्या यादीमध्ये थोडस बदल करणार आहे मी. तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. मुलीच्या अंगावर 25 तोळे दागिने घाला, हुंडा म्हणून 10,00,000 रुपये द्या आणि सध्याच्या त्याच्या पोझिशनला शोभेल असं लग्न करून द्या म्हणजे झालं. पण ताई, पूर्वी आपलं 10 तोळे सोनं आणि 2,00,000 रुपये वर्ष असं ठरलं होतं ना? त्यावेळी माझा मुलगा साधा इंजिनियर होता आणि आता तो फॉरेन डिलरचा मॅनेजिंग डायरेक्टर झाला आहे. समजलं? मी मात्र अजून आहे तोच साधा शिक्षक आहे. माझ्या फाटक्या दोन्ही ठीक ओझ घालतात. एवढं ओझ पेलणार नाही मला. मग हे लग्न मोडलं म्हणून समजा. नका हो नका ताई, माझ्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद करू नका. माझ्या मुलीचं आयुष्य असं बर्बाद करू नका. माझी मुलगी गुणवान आहे. समजणार सोनं नाही हो तिच्याकडे. गुरुजी, असली सुंदर वाक्य शाळेत मुलांना शिकवा. जीवनाच्या या शाळेत असली सुंदर वाक्य उपयोगी पडत नाही तर मोठ मोठ्या नोटा उपयोगी पडतात. शिक्षक असून साध्या व्यवहारात कधीच समजत नाही. कसे काय शिक्षक झाला कोण जाणे. जीवनाच्या ह्या शाळेमध्ये मी हेडमास्टर आहे. मी एका गणितासाठी मला नापास करू नका ताई. शाळेतल्या विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जात. पण माझं सारा आयुष्य वाया जाईल ताई. दया करा माझ्या. अहो काय करत आहे तुमच्यासारख्या आदर्श शिक्षकाने? काय झालं लायकी तर ऐकलो. कविता, यू आर इन्सल्टिंग माय मदर. माझ्या वडिलांचा अपमान केला तो नाही तुला दिसला? स्टॉप इट कविता. लहान तोटी मोठा घास घेतेस तू. अशाने झालेला साखरपुडा मोडून टाकू आम्ही. मोडून टाकू? तो साखरपुडा या क्षणीच मोडला म्हणजे समजा. कविता, आई बाळा असं बोलू नये. मग काय करू बाबा? ह्यानी केलेला अन्याय मुकाड्याने ऐकून घेऊ. मुलगा फॉरेन येताना म्हणून मगापासून टेबा मिळत होते. पण त्याला फॉरेनला जाण्यासाठी तुम्ही पैसे दिले म्हणून तो फॉरेनला जाऊ शकला. हे मात्र विचारत ते लोक. गुरुजी, हे लग्न मोडलं म्हणून समजा साध्या वेळा घरातून जाणार जायला मी तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला. बाबा,
माझ्या 2 लाखाचा चेक, बाकीचे मिळेल तसे देऊ आम्ही. माझ्या बाबांनी मोठ्या माई पैसे दिले होते, असे अंगार फेकील ना ते. चला बाबा. चल पोळी. चल मला सुट्टी वाजून खोकला गेला, नाहीतरी या मुलीनं माझ्या घराची वाटच लावली असती. महेश त्या राणीकेला पाहायला येतोय म्हणून कुलकर्णी साहेबांना निरोप दे. पण हे बघ, ह्या साखरपुड्याशी कुठे बोलू नको. मला काय वेळ लागला गुरुजींची मुलगी कविता. कविताशी झालेला साखरपुडा आनंदीबाईंनी निव्वळ हुंड्यासाठी, निव्वळ पैशासाठी मोडला आणि राधिकेशी महेशचं लग्न लावून दिलं. राधिका सून म्हणून महेशच्या घरी आली आणि त्यानंतरचा एक दिवस. माहेरची पाहुणी होते, पण मी माहेरची ही पाहुणीच आहे आणि सासरची ही पाहुणीच आहे. कारण माझ्या या सासरी मला हक्कानं पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार नाही. आताच बाबांचा फोन आला होता, खुशाली विचारत होते, पण काय खुशाली सांगू मी त्यांना. डोळ्यात या आश्रू आहेत आणि मनातल्या या पाखराला सांगते. सांग माझ्या माहेरी, सुखी आहे सासरी. काम सांगून इथे काय करते? काही नाही आई. आई खबरदार, मला आई म्हणालीस तर. तुला 10 वेळा सांगितलंय मला आई म्हणायचं नाही म्हणून. आई म्हणायला माझा मुलगा अजून जिवंत नाही म्हटलं, समजले? म्हणे चूक झाली. आणि काय गं, हातात काय तुझ्या? माझ्या परवानगीशिवाय मोबाईल हात लावायचा नाही, साली पावते ना. अहो जरा कुठं डोळा लागला तर ही बसली आपली बापाला फोन लावत. अरे घरातली कामं सगळे तू खेळणार, बाप येऊन करणार आहे होय का? सासूबाई अहो आता सगळी कामं पूर्ण केली आहेत मी, आणखीन काय काम शिल्लक आहे का? मला विचारते डोळे फुटले काय का तुझे? 2-3 महिने झाले लग्नाला, हिला अजून घरातली कामं माहित नाही. कपाडातली भांडी घासायची, ठेवणीची गाद्यांची बेडशीट, उशींचे कवर, खिडक्यांचे पडदे धुवायचे आहेत. 2-3 दिवस झालं या बंगल्याची फरशी तरी पुसलेस का ग? सासूबाई अहो काल सगळे बंगल्याची फरशी पुसली आहे. आणि जरच पुसलीस घट्टे पडतात होय तुझ्या. खाल मुंडे आणि पातळ धुंडे, अहो हिला काय कसलं कामाचं वळण आहे? आणि कस असणार म्हणा, जन्म देणारी आई सकळी वर निघून गेली आणि ही बिन कामाची खोरपड आमच्या घरात पडली. सासूबाई मला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या देवाघरी गेलेल्या आईला का शिव्या घालता तुम्ही? मला बोलतेस बोलशी बोलशी पुन्हा बोलशी. जीव जी भासून ठेवीन काय तोंडे. अहो माझा मुलगा माझ्या समोर एक शब्द बोलत नाही आणि ही
नाही काय चाललाय हा दंगा पण एवढा त्रास करून गेला झाले तरी काय तुला तुझ्या बायकोकडून नाही नाही ते बोलून घ्यायची पाळे आले माझ्यावर ती एक मूर्ख आहे तू कशा तिच्या नादा लागतेस हलकं ना बायकोला रागवायचं सोडून आई ना त्यांना शिकवत तसं बोलायचं नव्हतं मला केली ग बाई केली चांगल्या आईचे पान फेडले तुझ्यासाठी हाडाची काळे केली